कोरोनावर योग्य आणि वेळेवर उपचार न घेतल्यानं मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे यासाठी कोरोनापासून संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घ्या असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलंय सोलापूर शहरात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे बहुतांश मृत्यू हे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत झाल्याचं निदर्शनास आलं आत्महत्या किंवा पाण्यात बुडाल्यामुळं झालेले मृत्यू वगळता इतर सर्व मृत्यू हे वेळीच कोरोना चाचणी आणि उपचार करण्यात दिरंगाई केल्यानं झाले आहेत ही अत्यंत गंभीर बाब असून अशक्तपणा वास न येणं चव न जाणवणं सर्दी वारंवार येणं अशी क्षुल्लक शारीरिक लक्षणं या रुग्णांना होती या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्या जीवावर बेतल्याचं निदर्शनास आहे सोलापुरातील आर टी ओजवळ जवळ विजापूर रोड तसंच उमानगरी येथील अनुक्रमे दोन रुग्णांना खोकला ताप होता त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी तपासणी आणि उपचाराचा सल्ला दिला होता असं असून देखील हे रुग्ण घरीच बसून राहिले आणि अचानक मृत्युमुखी पडले डॉक्टरांनी दिलेला सल्ला नाकारल्यानं दुर्दैवी मृत्यू ओढवले गेले शहरातील काही भागात नागरिक आपल्या घरी येणाऱ्या तपासणी पथकांना विरोध करतात प्रसंगी लक्षणं असून देखील स्वॅब चाचणी घेण्यास नकार देतात त्यामुळं संसर्गाचा धोका आणि वयोवृद्ध तसंच कोमॉर्बिड व्यक्तींच्या जीवितला धोका निर्माण होतो त्यामुळं नागरिकांनी कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलंय